लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात विधान परिषदेत राडा झाला. अंबादास दानवेंनी आपल्याकडे हात करणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी आणि त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली, तर चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अवाच्य भाषा वापरली. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत 5 दिवसासाठी त्यांना निलंबित करण्यात यावं. त्यानंतर अंबादास दानवे यांना 5 दिवसासाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा नीलम गोरे यांनी केली.